राज्याचं एसटी महामंडळ शिवशाहीसारख्या बसच्या माध्यमातून काट टाकताना असतानाच दुसरीकडे या नवसमाविष्ट केलेल्या शिवशाहीसारख्या शाही बसेसला अपघात होण्याच्या घटना समोर येत आहेत. काल सकाळी पुणे नाशिक महामार्गावर अचानक शिवशाही बसचं चाक निखळून गेलं. संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारात ही घटना घडली आहे. सुदैवानं चालक बाबा बच्चाव यांच्या प्रसंगावधानानं बसमधील 14 प्रवासी सुखरूप बचावलेत. नाशिकहून आपल्या पुण्याहून नाशिकला चाललो होतो मी. पुण्याहून स्वारगेटहून 4:30 वाजता निघालो. 6:15 आपल्या इथं आलो तर इथं ब्रिजजवळ व्हील थोडं टाकणारा लागलं म्हणून मी गाडी कंट्रोल केली. सेकंड गिअर टाकून थर्ड गिअर टाकून सेकंडमध्ये ओढली, हँड ब्रेक टाकला, ब्रेक टाकून गाडी उभी केली. एक तास तोपर्यंत टायर एक व्हील पुढे निघून गेलो होतं.